सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदी कैद्यांच्या परिवारातील लहान मुलांचा आज गळाभेट कार्यक्रम कारागृह प्रशासनाने घडवून आणलाय। या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश MIA लोकवाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। तसेच कार्यक्रमाचे आयोजन कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटवार, उप अधीक्षक सचिन चिकणे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश खारतोडे, DB वेडवाल आदींनी केलंय। आज दिनांक 1 जून रोजी 10 वाजता या भेटी सुरू झाल्या असून 2 वाजेपर्यंत बंदी कैद्यांनी आपल्या लहान मुलांची तसेच नातेवाईकांची भेट घेतली। कारागृह प्रशासनाने लहान मुलांसाठी आईस्क्रीमसह गोड जेवणाचे सुद्धा आयोजन केले होते। तसेच त्यांना शालेय वस्तू देण्यात आल्या। वर्षानुवर्ष कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदी कैदींचे आणि त्यांच्या पाल्यांचे एकमेकांना भेटून डोळे पाणावले। एकूण 81 बंदी कैद्यांनी लहान मुले तसेच आपल्या आई वडील आणि आजोबांना भेटून समाधान व्यक्त केलंय। 6 महिन्यांनी हा कार्यक्रम कारागृह प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येतो। या कार्यक्रमाविषयी कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटवार यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। आज आमच्याकडे जे शिक्षाबंदी आहेत सर्व त्या शिक्षाबंद्यांची जे 18 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांची मुलं त्यांचे नातू यांच्यासाठी गळाभेटीच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये त्या मुलांची खात्री करून म्हणजे बंद्यांची आणि मुलांची खात्री करून आपण त्या मुलांना आतमध्ये घेतो। आतमध्ये घेतल्यानंतर जवळजवळ 1 दिवसभर म्हणता येईल आपण की त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांसोबत तो वेळ घालवता येतो। त्यामध्ये ते त्यांच्यासोबत जेवण वगैरे करतात, गप्पा गोष्टी करतात, थोडंसं खेळ वगैरे खेळतात आणि त्यानंतर आम्ही हे जे शैक्षणिक इयर सुरू होणार आहे आणि त्यानिमित्तानं त्या बंद्यांच्या मुलांना त्यांचा वयोगट आणि शैक्षणिक वयोगट बघून त्यांच्यासाठी शालेय शैक्षणिक साहित्य हे देखील जेल प्रशासनाकडनं आपण देत आहोत। आणि हा गळाभेटीचा जो कार्यक्रम आहे आमचे जे ADG साहेब आहेत अमिताभ गुप्ता यांच्या प्रेरणेने आणि आमचे जे IG आहेत आमच्या या नाशिक विभागाचे IG डॉक्टर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी घेत आहोत आणि त्यासाठी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। कारागृहातील बंदी कैद्यांच्या लहान मुलांना शैक्षणिक आणि शालेय वस्तू पुरवण्यासाठी सामाजिक संस्थांकडून मदत व्हावी असंही आवाहन यावेळी करण्यात आले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।